इकडे सगळ्या शाडू मातीच्या मूर्ती बनवलेल्या आहेत, बघू शकता. या समोर ज्या दोन मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात या पेपरच्या लगद्यापासून बनवलेल्या आहेत. आणि या साईडला ही गरुडावरती असलेली गणेशाची मूर्ती आहे, बघू शकता. एक नंबर वाटते मूर्ती, आतापर्यंत मला आवडलेली ही सर्वात एक नंबरची मूर्ती आहे, बघू शकता. या साईडला ही सिद्धिविनायक स्वरूपामधली गणेशाची मूर्ती आहे, बघू शकता. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत करी रोड येथे, आणि आज आपण गणसंकुल वर्कशॉप इकडे जाणार आहोत. इकडे आपल्याला वेगवेगळ्या आर्ट्सच्या आपल्याला लहान मोठ्या अशा मूर्ती पाहायला मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण गणसंकुल वर्कशॉपच्या इकडे पोहोचलेलो आहोत. या इकडे पाठीमागे आहे हा गणसंकुल वर्कशॉप आहे. या इकडे समोर करी रोड रेल्वे स्टेशन आहे, आणि या साईडला इकडे भारतमाता टॉकीज आहे, आणि त्याच्यात समोर हा इकडे वन अविघ्न पार्क पाहायला मिळतो आहे. या वन अविघ्न पार्कच्या एक नंबर गेटच्या समोरच आपल्याला गणसंकुल वर्कशॉप आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्सचे स्टुडिओ पाहायला मिळतात. तर आता आपण इकडे एका स्टुडिओमध्ये जाणार आहोत, वेळे ब्रदर्स स्टुडिओ, प्रारंभ नव्या कलाकृतींचा. तर इकडे आपण जाणार आहोत आतमध्ये. तर चला जाऊया. या इकडे सगळ्या शाडूमतीच्या मूर्ती आहेत. या इकडे कमळावरती बसलेली गणेशाची मूर्ती पाहायला मिळते, म्हणजे कमळाच्या पाकळ्या दाखवलेल्या आहेत या पेपरच्या. इकडे ही रिलॅक्सवाली बसलेली मूर्ती आहे, आणि ही सुद्धा बालमूर्ती आहे. तिला सुद्धा हे कमळाचेच आहे डेकोरेशन केलेलं, म्हणजे हे जे होल आहेत त्याच्या आतमध्ये आपल्याला ते कमळाच्या पाकळ्या बसवून मिळतात. पुढे इकडे गणपतीच्या पेंटिंगचं काम चालू आहे. इकडे आता बॉडी कलर देतो आता मूर्तीला, आणि या साईडला इकडे धोतरचं वगैरे मुकुटचं काम चालू आहे. या इकडे ही समोर बघू शकता गजमुख स्वरूपात गणेशाची मूर्ती आहे. आणि या साईडला ही मोरावरची आहे, तिचं अजून काम बाकी आहे पेंटिंगचं. वेळे ब्रदर्सचे आपल्याला दोन स्टुडिओ पाहायला मिळतात. हा इकडे आहे तो शाडूमातीच्या मूर्तींचा स्टुडिओ आहे, आणि या इकडे POPच्या मूर्ती असतात. तर चला आतमध्ये जाऊया आपण. खूप सारे इकडे मूर्ती पाहायला मिळतात आपल्याला POPमध्ये. या साईडला आपल्याला लालबागच्या राजाच्या रूपामध्ये मूर्ती पाहायला मिळते. इकडे ही गदा आहे, एक हातामध्ये त्रिशूल आहे, चक्र आहे. त्याच्याच इकडे मागच्या साईडला बैठकावस्थेमध्ये ही मूर्ती. या साईडला ही गरुडावरती असलेली गणेशाची मूर्ती आहे, बघू शकता. बॅलन्सिंग मूर्ती बोलतात तिला. खूप छान अशी मूर्ती बनवलेली आहे. इकडे ही सिंहावरती बसलेली आहे पाठीमागे गणेशाची मूर्ती. त्याच्या बाजूला ही सिंहासनावरच्या त्या मूर्त्या.
आणि जवळपास 40 ते 50 प्रकारच्या मूर्त्यांच्याकडे बनवलेल्या आहेत. तर या इकडे एक दादा, आता त्याला विचारू आपण या कारखान्यांबद्दल. त्याचं नाव काय तुझं? विपुल मांजरेकर. विपुल मांजरेकर, किती वर्ष झाली आपला कारखाना इकडे चालू आहे? कारखाना 4 वर्ष. 4 वर्ष इकडे, 4थं वर्ष इकडचं आहे ना हे. आणि मूर्तींची हाईट कितीपासून कितीपर्यंत आहे? 1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत छोट्या मूर्त्या आहेत, आणि मोठ्या मूर्त्या 2.5 फुटापर्यंत आहेत. कितीपर्यंत तरी हाईटला शेवटच्या हाईट किती? 5 फुटापर्यंत आहे. ही समोर आहे ती 5 फुटाची हाईट आहे. आणि काय रेट कितीपासून सुरू आहे मूर्त्यांचा? 3-4 हजारपासून सुरू होतो. 3-4 हजारपासून म्हणजे वर डायमंड वर्क वगैरे करून मी होतं त्याच्यातच की डायमंडपेक्षा वेगळा असतो? अच्छा, त्याचा रेट अलग. इकडे समोर आपल्या स्वामी रूपात गणेशाची मूर्ती पाहायला मिळते, आणि खूप साऱ्या व्हरायटीमध्ये इकडे मूर्त्या पाहायला मिळतात. ही बाल स्वरूपातली गणेशाची मूर्ती आहे, आणि जी त्याच्या मांडीवरती जी उशी दिसते समोर, खरोखर उशी आहे असंच वाटतंय पाहिल्यानंतर. त्याच्या मागे ती विठ्ठल स्वरूपामध्ये बसलेली मूर्ती आहे. इकडे हा मयंक दादा आहे, मूर्तीला फिनिशिंगचं काम देतोय तो. किती वर्षापासून करतोय तरी हे काम? 4 वर्ष झाले. म्हणजे फक्त याचंच काम करतोस की जे डोळ्यांच्या आखणी वगैरे असतात ते सुद्धा? फक्त मूर्तीचं मातीचंच काम ना. या समोर ज्या 2 मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात, या पेपरच्या लगद्यापासून बनवलेल्या आहेत, आणि बघून असं वाटणार सुद्धा नाही की त्या आपल्याला पेपरच्या लगद्यापासून बनवलेल्या आहेत. सोबतच या 2 सुद्धा मूर्त्या पेपरच्या लगद्यापासून बनवलेल्या आहेत. त्यांच्या थोडं फिनिशिंग काम अजून बाकी आहे, पण पाहायला असं एकदम छान वाटतंय. त्यांना धोतरसुद्धा घातलेलं आहे छान. आता आपण श्रेया आर्ट्सच्या इकडे आतमध्ये जाणार आहोत, तर चला जाऊया आतमध्ये. इकडे सर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशाच्या मूर्ती पाहायला मिळतात. डायमंड वर्क वगैरे केलेल्या असतात या मूर्त्यांना. तू बघू शकता मागे बाल्यरूपामधली आहे गणेशाची मूर्ती. त्या साईडला या मूर्तीच्या हातामध्ये गुलाब आहेत, आणि फेट्याचं वर्क एक नंबर केलेलं आहे. पुढे सुद्धा ही एक मूर्ती आहे, आणि हुबेहूब त्या गणेशाच्या केस आहेत दाखवलेली. खरोखर आहेत असेच वाटतंय ती. पुढे इकडे सुद्धा ही मूर्ती पाहायला मिळते. डायमंड वर्क केलेला आहे, हिला पोशाख सुद्धा घातलेला आहे मूर्तीला. ही श्रीकृष्ण रूपामधली आहे. इकडे सिंहासना टाईपमध्ये बसलेली मूर्ती आहे, आणि ह्या मूर्तीचा फेटा एक नंबरमध्ये आहे, म्हणजे त्याच्यात डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे. गळ्यामध्ये सुद्धा मोत्यांच्या माला वगैरे घातलेल्या आहेत. खूप छान वाटते ही मूर्ती बघायला. जवळपास 3 फुटाची ही मूर्ती असेल. ही समोर आपण आता पाहतो ती श्रीकृष्णाच्या रूपामधली गणेशाची मूर्ती आहे. खूप छान वाटते अशी चंद्रावरती बसलेली, आणि तिच्या हातामध्ये बासरी ती आता ठेवलेली नाही, पण ती येईल तिकडे बासरी. ही सुद्धा सेमच आहे, फक्त थोडीशी तिची पोझिशन थोडी चेंज केलेली आहे, आणि धोतरचं वर्क वगैरे चेंज आहे. ही बघू शकता बाजूला हे माशांचं आहे ना सिंहासन दिलेलं आहे. आणि या साईडला ही विठ्ठल स्वरूपामधली गणेशाची मूर्ती आहे. कपाळावरती बघू शकता विठ्ठलाचा तिळा पाहायला मिळतो आहे, आणि या मूर्तीला पूर्णपणे पोशाख घातलेला आहे लाल कलरचा, आणि धोतर सुद्धा घातलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या इकडे आपल्याला श्रेय आर्ट्समध्ये मूर्ती पाहायला मिळतात, आणि सगळ्या मूर्तींचं डायमंड वर्क एक नंबर केलेलं आहे. या साईडला ही दत्तगुरूच्या स्वरूपामधली आहे, म्हणजे बघू शकता इकडे ही सांबर आहे, आणि बसलेली दत्तगुरूंच्या स्वरूपामधली मूर्ती आहे. वरती इकडे एक आपल्याला मूर्ती पाहायला मिळते, छान अशी मूर्ती आहे. एक नंदी आहे, आणि त्याच्यावरती गणेशाची मूर्ती बसवलेली आहे.
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मूर्ती पाहायला मिळतात, खूप इंटरेस्टिंग अशा. त्यातल्याच आता तुम्हाला अजून एक मूर्ती दाखवतो मी. तिकडे समोर ती पाहताय आपण, आई एकवीरा कोळ्यांची टोपी घातलेली आहे आणि माशाचं सिंहासन दिलं त्याला, म्हणजेच माशावरती बसलेली गणेशाची मूर्ती आहे ती. या इकडे आता आपण श्रेय आर्ट्सच्या रॅकमध्ये ठेवलेल्या बाहेर मूर्त्या आहेत त्या बघतोय. अप्रतिम अशा मूर्त्या पाहायला मिळतात. ही बघू शकता गौरवी माता आणि इकडे गणेश आहे. खाली या मोठ्यावाल्या मूर्त्या आहेत बैठक अवस्थेतल्या. आता आपण सार्थक आर्ट्समध्ये जाणार आहोत. पाटील बंधू यांचे ही आर्ट्सचे वर्कशॉप आहे, तर चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये सगळ्या मूर्त्यांना आपल्याला डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळतं आहे आणि जवळपास 40 ते 50 प्रकारच्या मूर्त्या यांच्याकडे सुद्धा आहेत. इकडे ही सूर्यफुलाच्या मध्ये गणेशाची मूर्ती आहे. इकडे समोर सिंहासनावरती बसलेली एक आहे आणि खूप साऱ्या मूर्त्या त्यांचं डायमंड वर्क एकदम छान आणि असं धोतर वगैरे त्यांना अप्रतिम असं सूट होईल असं केलेलं आहे सर्व मूर्त्यांना. समोर दिसणाऱ्या या मूर्तीचा मित्रांनो फेटा आणि कलर कॉम्बिनेशन बघा, अप्रतिम असा कलर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे त्याचा जो पोशाख वगैरे आहे तो एकदम सूट होतोय त्या मूर्तीला. त्याच्या बाजूला ही चौरंगावरती बसलेली ही मूर्ती आहे. हिरव्या रंगाचा धोतर आहे आणि लाल कलरचा त्याला फेटा आहे. त्याच्या बाजूला ही व्हाईट कलरमध्ये फेटा आहे आणि पूर्णपणे व्हाईट कलरचा ज्याला पोशाख केलेला आहे त्याच्यावरती थोडंसं असा डायमंड वगैरे तेवढे दाखवलेले आहेत. या साईडला ही सेमच मूर्ती आहे, थोडंसं तिचं स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे, बाकी फेट्याचं आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा सेमच आहे. तो आपल्याला तिकडे व्हाईटमध्ये आहे, हा इकडे या साईडला पिंक कलरमध्ये पाहायला मिळतो पूर्णपणे पोशाख. आणि ही सुद्धा मूर्ती पाहायला छान वाटते. या साईडला ही खंडेरायांच्या रूपामधली आहे, जय मल्हारमधली मूर्ती पाहायला मिळते. हा प्रतिम असा वर्क केलेला आहे, म्हणजे जवळून बघू शकता मूर्तीच्या गळ्यामध्ये कंठी आहे, साप पाहायला मिळतो आहे. आणि हे जे वस्त्र दाखवले आहेत असं खरोखरवाले वस्त्र वाटते ते, म्हणजे वाघाचे जो वस्त्र असतात ते वाले आहेत. पुढे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतात, जसं की ही वाली मूर्ती बघू शकता आपण. हातामध्ये धनुष्यबाण दिसतो या मूर्तीच्या. इकडे ही छोटी बैठक अवस्थेमधली आहे. इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आता तुम्हाला एक वरती एक मूर्ती आहेत त्या थोड्या दाखवतो मी. समोर बघू शकतात संत तुकारामांच्या स्वरूपामधली गणेशाची मूर्ती आहे आणि बाजूला ही कोळी स्वरूपातली आहे, म्हणजे होडी दाखवलेली आहे खाली. आणि गणेशाला एकवीराची आई एकवीरा लिहिलेली टोपी आहे, म्हणजे टोटली पूर्णपणे कोळी लोक दाखवलेला आहे त्या मूर्तीला. समोर ती दगडूशेठ हलवाईच्या स्वरूपामधली गणेशाची मूर्ती आहे. तिकडे ती उंदरावरती बसलेली एक मूर्ती पाहायला मिळते, जास्वंदावरती बसलेली मूर्ती आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या इकडे आपल्याला मूर्ती पाहायला मिळतात. इकडे ही बघू शकता दगडावरती बसलेली गणेशाची मूर्ती आहे, छान वाटते याला फेटा सुद्धा कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे. आणि इकडे ही वासुदेवाच्या स्वरूपामधली आहे, एक नंबर वाटते मूर्ती. आतापर्यंत मला आवडलेली सर्वात एक नंबरची मूर्ती आहे, बघू शकता छान वाटते बघायला सुद्धा. या साईडला इकडे डायमंड वर्कचं काम चालू आहे बघू शकता. इकडे गणपतींच्या मूर्तींची बुकिंग चालू आहे बघू शकता. इकडे ही 3.5 फुटाची गणेशाची मूर्ती आहे, बैठक अवस्थेमध्ये बसलेली. खूप छान वाटते पाहायला.
डोळ्यांची आखणी बघू शकता उभे उभ खरोखरचे डोळे तसंच वाटतंय ते पाहिल्यानंतर. आता आपण अमर आर्ट्सच्या इकडे जाणार आहोत, तर चला बघूया आतमध्ये कोणकोणत्या आहेत. तर इकडे बाहेरच आपल्या डिस्प्लेला खूप छान छान मूर्ती पाहायला मिळत आहेत. ही समोर आहे विठ्ठल स्वरूपामधली आहे मूर्ती, अप्रतिम अशी वाटते. ह्या साईडला ही बसलेली आहे, पाटावरती बसलेली ही मूर्ती आहे. आणि या सगळ्या मूर्त्यांना ना डायमंड वर्क केलेलं आहेत, डायमंड वर्क धोतर असं सर्व परिधान केलेले आहेत मूर्त्यांना. ही वाली मूर्ती बघू शकता चंद्रावरती आहे आणि कलर कॉम्बिनेशन भारी वाटते पिंक कलर असल्यामुळे. ती हातामध्ये बासरी आहे, श्रीकृष्णाच्या रूपामधली ही मूर्ती आहे. ही सुद्धा एक छान वाटते मूर्ती. आणि या साईडला ही सिद्धिविनायक स्वरूपामधली गणेशाची मूर्ती आहे बघू शकता. साईडला रिद्धी सिद्धी दोन्ही पाहायला मिळतात आणि याला पूर्णपणे डायमंड वर्क आहे ही मूर्ती. ही वाली सुद्धा एक छान वाटते मूर्ती छोटीशी. दिवाळी सुद्धा बघू शकता फेटा घातलेला आहे, एक नंबर वाटतो हा फेटा. आतमध्ये बहुतेक मूर्त्यांना फेटे घातलेले आहेत आणि ते सुद्धा वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये फेटे पाहायला मिळतात. इकडे येल्लो कलरचा धोतर घातलेल्या मूर्तीला हातामध्ये मोदक आहे आणि फुलांचा ह्याच्यामध्ये त्याला धोतर टाईप घातलेला आहे पोशाख. आणि जी केसं मागे दाखवले आहेत उभेऊ रिअलवाली केसं वाटत आहेत ते. इकडे लालबागच्या राजाच्या स्वरूपामधली गणेशाची मूर्ती आहे. बाजूला सुद्धा ही बघू शकता फेटा व्हाईट कलर, त्याच्यावरती मोत्यांचा वर्क केलेला आहे आणि स्काय ब्ल्यू कलरचा त्याला पोशाख घातलेला आहे. भारी वाटते ही सुद्धा मूर्ती. त्याच्या जिकडे खालच्या साईडला शंकराच्या स्वरूपातली ही मूर्ती आहे. पुढे आता ही एक मूर्ती बघू शकता, पिंक कलरचा धोतर आहे, लाल कलरमध्ये पोशाख घातलेला आहे, मुकुट आहे, मुकुटावरती अशी फुलांचा डायमंड वर्क आहे आणि हातामध्ये एक ना मोदक आणि त्याच्यावरती मोर बसवलेला आहे. खूप छान वाटते बघायला बघू शकता. आणि ह्या मूर्तीचं एक खासियत म्हणजे मूर्तीच्या गालावरती खळी बघू शकता आपण. दोन्ही साईडला मूर्तीच्या गालावरती खळी पडलेली आहे आणि पापणीसुद्धा एकदम रिअलिस्टिकवाल्या पापण्यात उभेउभ खरोखरच्या वाटतील अशा पापण्या बनवलेल्या. तर फायनली मित्रांनो गणसंकुलमधल्या आपल्या सर्व आर्ट्सच्या मूर्त्या बघून झालेल्या आहेत. एक नंबर अशा मूर्त्या होत्या आणि मूर्त्यांचं डायमंड वर्कसुद्धा भारी केलेलं होतं. तर हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या चॅनलच्या नवीन नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.